बातमी संजय राऊत यांच्या संदर्भातली. काही वेळामध्ये आता संजय राऊत यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल. मात्र मुंबई सत्र न्यायालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था अत्यंत वाढवलेली आहे, मोठी करण्यात आली आहे. तर जे जे रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना कोर्टामध्ये नेलं जाणार आहे. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर संजय राऊत यांना PMLA कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे. एकूण 4 ठिकाणी हा बंदोबस्त आज वाढवण्यात आलेला आहे. जवळपास 200 पोलीस त्यासाठी तैनात करण्यात आलेत. 12 वाजल्यानंतर संजय राऊत यांना कोर्टामध्ये हजर करण्यात येईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येते. आणि अपडेट्स जाणून घेऊया या संदर्भातले. आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात, ज्या सध्या कोर्टाच्या बाहेरून प्रत्येक घडामोड आपल्यापर्यंत पोहोचवतात. मेघा, कोर्टाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि काय आता नेमक्या हालचाली काय दिसतात या ठिकाणी? मेघा, आपला आवाज व्यवस्थित येत नाहीये. जवळपास 50 पोलीस सेशन कोर्टाच्या परिसरामध्ये सध्या बंदोबस्तासाठी आहेत. एकूण 4 स्ट्रायकिंग फोर्स बनवण्यात आलेले आहेत आणि मोठा पोलिसांचा हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 2 ED कार्यालयाबाहेर आहेत, 1 JJ आणि 1 कोर्टजवळ आहे. स्ट्रायकिंग फोर्स कसा तैनात आपण पाहतोय. 12 वाजल्यानंतर राऊतांना कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि कुठेही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये, शिवसैनिक प्रचंड संतप्त आहेत. ठिकठिकाणी आज राज्यभर आंदोलनं होणार आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी सुद्धा कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. PMLA कोर्टामध्ये त्यांना काही वेळामध्ये हजर करण्यात येणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे